नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। असे म्हणतात की लग्नानंतर मुलीचे भाग्य आणि भविष्य तिच्या पती सोबत जोडले जाते आणि ते खरे ही आहे। म्हणजे लग्नानंतर पत्नी जे काही चांगले वाईट कर्म करते त्याचा चांगला व वाईट प्रभाव तिच्या पतीच्या जीवनावरही पडतो। कारण लग्न हे एक असे बंधन आहे ज्यामुळे दोन व्यक्ती एकत्र येतात आणि त्यांचे जीवन एकमेकांशी जोडले जाते। मग एकमेकांच्या चांगल्या वाईट गोष्टींचा प्रभाव एकमेकांवर पडणारच। काही स्त्रिया अशा असतात की लग्नानंतर त्या आपल्या पतीचे जीवन आनंदाने भरून देतात, तर काही स्त्रिया अशा असतात की त्यांच्या येण्याने त्यांच्या पतीचे आयुष्य दुःखमय होऊन जाते। ज्या स्त्रिया आपल्या पतीच्या आयुष्यात आनंद व सुख आणतात त्यांना भाग्यशाली म्हटले जाते। जर या सृष्टीत गुणवान स्त्रिया आहेत ज्या आपल्या पतीचे जीवन सुखी व समृद्ध करतात, तर अवगुणी स्त्रियाही आहेत ज्यांच्यामुळे त्यांच्या पतींना दुःख, कष्ट व पीडाच मिळते। काही स्त्रिया अशाही असतात की लग्नानंतर आपल्या पतीचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात आणि त्याला रंकाचा राजा म्हणजेच भिकाऱ्यालाही राजा बनवून टाकतात। आज आपण या व्हिडिओत तेच बघणार आहोत की स्त्रियांमध्ये कोणते गुण असतील तर त्या आपल्या पतीला राजा बनवू शकतात। ज्या पुरुषांना अशा गुणांच्या स्त्रिया मिळतात त्यांना जीवनात जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत। जर तुमच्या पत्नीमध्येही हे गुण असतील तर तुमचेही भाग्य उजळून निघेल। चला तर बघूयात ते कोणते गुण आहेत ते। जी स्त्री धार्मिक असते आणि मनोभावे व श्रद्धापूर्वक भगवंतांचे पूजन करते अशा स्त्रीचा पती नेहमी धनवानच असतो। तसेही भगवंतांचे मनोभावे पूजन केले तर त्या घरातच देवी लक्ष्मीचे सदा वास्तव्य असते। त्याशिवाय यामुळे घरातले वातावरणही प्रसन्न राहते। चाणक्य पुढे म्हणतात की जी स्त्री आपल्या घराकडे व्यवस्थित लक्ष देते आणि घरातले काम शांततेत व मन लावून करते त्या स्त्रीचा पतीही नेहमी सुखी व समाधानी असतो। जी स्त्री दारात आलेल्या याचकाला कधीही परत पाठवत नाही, काही ना काही दान धर्म करीत राहते, त्या स्त्रीचे घरही धनधान्याने नेहमी भरलेले असते। कारण जर एखाद्या गरिबाला दान केले तर भगवंत आपल्यावर प्रसन्न होतात व स्वतः होऊन आपली झोळी भरतात। त्यांच्या घरी दारिद्र्य कधीच फिरकत नाही आणि अशा स्त्रीच्या पतीला नेहमी धनलाभ होत राहतो। तर मित्रांनो, हे आहेत ते गुण जे तुमच्या पत्नीमध्ये असतील तर तुमचेही नशीब उजळून निघेल। व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।